त्यांना असं वाटतं कुठेतरी ती त्या वाघसिंहांची मानसिकता आपण पाहूया की हे जे काय हातामध्ये त्याच्या आहे ते आपल्या पाठीत बसल्यानंतर आपल्याला असह्य काहीतरी वेदना होतात वगैरे 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 काहीतरी, किंवा तो आपल्याला उपाशी ठेवतो खायला मिळणार नाही वगैरे, त्यांना त्या सवयी लावलेल्या असतात. तसाच एक प्रकारे हाती की लट, हिंदी भाषेतली म्हण आहे हाती की लट. हाती की लट म्हणजे काय, सर्व शक्तिमान हत्ती आहे तो, मोठे मोठे वृक्ष सुद्धा जमिनीत घट्ट रोवलेले किंवा जमिनीमध्ये घट्ट बसलेले मुळासकट ते धडकेनी दोन चार धडकेनी जमीनदोस्त करायचं ताकद हत्तीच्या मध्ये. हत्तीला त्या कामाला लावून जंगलामध्ये ओणकेच्या ओणके मोठाली झाडं झाडं त्यांच्याकडनं सोंडेतन उचलून देऊन एका जागी दुसऱ्या जागी ठेवणं ही कामं करून घेतली जातात हत्तीकडून. पण हत्ती तो जेव्हा माणसाळ होता तो त्या उपयोगासाठी त्याला माणसाळ जात त्याचा जंगलीपणा कमी करून, तर तो एका जागेवर जेव्हा ठाणबंद असतो, त्याला ठाणबंद हा शब्द आहे की हत्तीला जिथे बांधून ठेवतात तिथे, तर काय असतो हत्तीच्या एका पायामध्ये बांधलेले जाड एवढा किंवा एका म्हणू आपल्या मनगटा एवढा माझ्या किंवा मांडी एवढा जाड असा दोरखंड त्याच्या पायामध्ये बांधलेला असतो, आणि तो कुठेतरी जमिनीत गाडलेल्या पहारीला ते बांधलेला असतो. ती हातीची लट असते त्याच्या पायातली. जो महावृक्ष जमीनदोस्त करू शकतो तो हत्ती त्या लटेवरती कसा काय बांधला जातो, कारण ती हत्तीची मानसिकता आहे की इथं मला चारा पाणी निवारा सगळं काही मिळते सुखे नेव, मला कुठेही काही शोधायची गरज नाही, तर ती लट माझ्या पायाला बांधलेली. वास्तविक ती लट वाटेल तेव्हा उखडून टाकणं, तो दोरखंड तोडणं, ती पहार सुद्धा जमिनीतनं उचकटून काढणं हे हत्तीला सहज शक्य, पण ती मानसिकता नाहीये ना त्याची. मग ही मानसिकता जेव्हा माणसाच्या मध्ये असते, आणि माणसामध्ये ती असतेच ती मानसिकता की सगळं सुखेनैव चाललेलं आहे तर आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा कशाला. मग अत्याचार करून घेणारे काय म्हणतात, ठीक आहे तो आता मारतोय मला मारू दे, पण माझ्या डोक्यावर तर छप्पर तर जात नाहीये, दोन वेळचा घास तर जात नाहीये, म्हणजेच बंड करण्याची हत्तीची जी प्रवृत्ती आहे किंवा मोकाट सुटण्याची ती तुमच्यात पण आहे, पण तुम्ही तिचा वापर करत नाही. आणि महाराज नेहमी नेमकं ह्याच मर्मावरती बोट ठेवतात की जन्मजात तू स्वतंत्र आहेस पण तू कायम स्वतःसाठी पारतंत्र्यात जगतोस. पारतंत्र्य कसलंही असू शकतं, अवलंबित्व कसलंही असू शकतं, पण महाराज त्यांना ते जाणवून देतात की तुला जर हे सगळं त्यागायचं असेल तरच तू माझ्याजवळ. पारतंत्र्यात राहणारी व्यक्ती महाराजांना आवडत नाही. पारतंत्र्य म्हणजे हे स्वतःवर लादून घेतलेलं पारतंत्र्य अवलंबित्व आहे ते हत्तीचं, आणि त्या वाघसिंहांच्या उदाहरणावरनं स्पष्ट होतं. मग हा मनुष्य प्राणी आहे ना तो, त्याला दुसऱ्यांचा शाब्दिक मार आवडतो, त्याला दुसऱ्यांची सत्ता आवडते, त्याला कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर व्हायला आवडतं काय वाटेल ते असतं, किंवा याच्या उलट त्याला दुसऱ्यांना आपल्या टाचे खाली ठेवण्यात पुरुषार्थ वाटतो, दोन्ही आहे. मग हे जे मनुष्य प्राणी नावाचं जे जनावर आहे प्रत्येक जनावर, ते वठणीवर आणण्यासाठी ब्रह्मदेवांनी कोणाची निर्मिती केली तर अवधूत औलिया अवतारी या सगळ्या पुरुषांची निर्मिती केली, संतांची निर्मिती केली. म्हणजेच काय, मनुष्य प्राण्यासारखा विचित्र प्राणी वठणीवर आणण्यासाठी आणखीन विचित्र प्राणी जन्माला घालण्याचं काम ब्रह्मदेवच करू द्या. एका अर्थी विचार केला तर हे सगळे औलिया सत्पुरुष सगळे विचित्रपणेच वागत होते की, पण त्यांचं विचित्रपण हे कशामध्ये होतं की स्वतःचा थांग पत्ता लागून न देता, मी कोण आहे याचा थांग पत्ता लागून न देता तुमच्या उद्धारासाठी माझा जन्म आहे याची हत्तीवरून जाहिरात त्यांनी केली नाही ढोल ताशे नगारे लावून, तर ते सूक्ष्मामध्ये ते कार्य करत राहिले. म्हणूनच ब्रह्मदेवांनी ह्या माणसाला विचित्र माणसाला वठणीवर आणण्यासाठी ही अशी विचित्र माणसं निर्माण केली, कारण मनुष्य देहात आहेत ना आलेले ते सगळे उद्धार करते आपण जे म्हणू त्यांना. तर महाराजांचं म्हणणं नेहमी असंच असतं की बाबा रे तू हंटरला
घाबरू नकोस, पण तुझ्या मागे हंटर आहे हे कधी विसरू नकोस। हंटरला घाबरायचं कारण काय? तर घाबरून 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 ज्या गोष्टी केल्या जातात आयुष्यामध्ये त्यांना यश नसतं। आणि न घाबरता न डरता हिमतीनी भिडून एखाद्या गोष्टीला जी गोष्ट केली जाते, साहस केलं जातं, आयुष्यात प्रत्येक क्षणी साहसच आहे, पण ते करायला माणूस कचरतो म्हणूनच सगळा गोंधळ होतो। तर प्रत्येक ठिकाणी साहस आहे, हिंमत आहे, मग ते कचरू नकोस तू करायला, तुझ्या पाठीशी माझा हात आहे। पण घाबरलास, नांग्या टाकल्यास, कोणाच्या तरी अंडर गेलास, कोणाच्या तरी तंत्रानी वागायला लागलास, तर तुला सुद्धा कधीतरी चमकवायची गरज पडते, आणि तो हंटरच उपयोगी येतो। मग तो माझे शब्द का असेना असं महाराज म्हणतात। महाराज वाकताडन पण करत असत दरवेळेला, काय फक्त हंटर घेऊन ते मारत असत अशातला भाग नाही, वाकताडन पण त्यांचं चालत असेल। मग ते जर तुला नको असेल, मी शिव्या देतो म्हणजे काय, तुझ्या कल्याणासाठी देतोय ना शिव्या। तुम्ही आपापसात जे अर्वाच्य शिव्या देऊन भांडता त्या शिव्या नसतात माझ्या। माझ्या शिव्यांचा उपयोग हा वेगळ्या कारणासाठी असतो हे महाराज जेव्हा सांगतात, तेव्हा शिव्या रूपी सुद्धा महाराजांचा हंटर हा प्रत्येकासाठी तयारच असतो। त्यांना काय गरज पडली आहे, तुम्ही काय पण करा, तिकडे काय पण वागा, कसेही वागा, खड्ड्यात जा, नाही तर आणखीन कुठे महालात जा, पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असतात, म्हणूनच या गोष्टी घडतात, नाही तर घडतच नाही। मग हंटर हे अपमानाचं प्रतीक जर मानलं, तर अपमान स्वतःचा करून घ्यायचा नसेल तर माणसांनी स्वतःच स्वतंत्रपणे वागावं। स्वतंत्र म्हणजे दुसऱ्याचं तंत्र बिघडवणारं स्वतंत्र नव्हे, स्वतंत्र म्हणजे दुसऱ्याचं स्वातंत्र्य पारतंत्र्यात रूपांतर करणारं स्वतंत्रपणा नव्हे। स्वतंत्र म्हणजे एक माणूस म्हणून नेकीनी वागा, नीतीनी वागा, धर्मानी वागा, कर्मानी वागा। कर्म करताना 1000 वेळा विचार करा की त्याचा परिणिती काय होणार। अहो आम्हाला भान काय बोलून गेलो, तर तुला भान राहिलं नाही, पण ज्याला बोललास तो आयुष्यभर त्याच्यासाठी दुःखी झाला की नाही त्या बोलण्यापाई, अपमान आहे त्याचा। मग मान आणि अपमान, सत्य आणि असत्य, जय आणि पराजय, सकारात्मकता नकारात्मकता हे पृथ्वी तलावर राहणारच आहे। आपण कुठल्या गोष्टीचा अवलंब करायचा हे आपल्यावरती अवलंबून असतं, आणि ते जर भान तुम्हाला नसेल तर तुम्ही माणूस म्हणून जगायच्या लायकीचे आहात का, ह्याचा विचार प्रत्येकाने अवश्य करावा, करून बघा। हंटर चं हे सगळं असं रामायण आहे, महाराजांनी सांगितलेलं फार मोजक्या शब्दात महाराजांनी हे वर्णन केलेलं आहे। म्हणूनच महाराजांच्या हातातल्या हंटरचा मार आपल्याला जर नको असेल, आणि महाराजांच्या हातात हंटर आहे म्हणून इतर गुरुतत्वाच्या आविष्कारामध्ये तो हंटर नाही अशातला भाग नाही। महाराजांनी तो हातात धरला एवढं नक्की, पण बाकीच्यांनी तो धरला नसला तर त्यांच्या हातातला अदृश्य हंटर तुमच्यावर कधी ना कधीतरी कोसळेल। तो कोसळू नये म्हणून काय दक्षता घ्यायची, काय खबरदारी बाळगायची, ह्याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे। तेवढी अक्कल प्रत्येकाला सत्पुरुषांनी काय परमेश्वरांनी काय खऱ्यांनी दिलेलीच आहे। तर हे हंटरच्या बाबतीतलं थोडंसं विवेचन झालं। आता आपण कथा भागाकडे वळूया। तर कथा अशी आहे की आपण पहिल्यांदा बघितलं रावसाहेब मेंदळे, ताईसाहेब मेंदळे यांचा जो वाडा आहे अप्पा बळवंत चौकामध्ये पुण्यामध्ये, त्या वाड्यामध्ये विराड करू होते। तर त्या वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर ओतुरकर नावाचे एक गृहस्थ राहत असत, आणि ते ओतुरकर हे सरकारी नोकरीत होते, आणि त्यांची महाराजांवरती श्रद्धा होती। म्हणजे त्यांना ती सवय लागून राहिली होती की महाराज रावसाहेबांकडे येतात, आणि रावसाहेबांच्या घरावरनं म्हणजे ते एकाच वाड्यात ना सगळं, तर तिथूनच त्यांच्या घरी जायचा जिनावरती तिसऱ्या मजल्यावरती, तर सहज जाता येता रावसाहेबांच्या हॉलमध्ये कोण बसलंय हे दृष्टीपथात येत असत। महाराज आले की ओतुरकर त्यांच्या दर्शनाला जाणारच हे अगदी ठरलेलं होतं, निर्विवाद ठरलेलं। तर मग त्याप्रमाणे एक दिवस
ओतुरकर ऑफिस मधनं आले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, अरे आज महाराज बसले का आतमध्ये, पण आता ऑफिस मधल्याच कपड्यांमध्ये असं दिवसभर वावरलेलं कसं जायचं, तर आपण पटकन घरी जाऊ, आत्ताच्या भाषेत फ्रेश होऊ वगैरे वगैरे, आणि मग महाराजांच्या दर्शनाला खाली येऊ. तर ते त्याप्रमाणे घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी कपडे बिपडे बदलले, हातपाय धुतले, कपडे बदलले, आणि तेवढ्यात त्यांच्या बायकोनी चहा आणून दिला त्यांना. आणि तिने तिला नवल वाटलं की पुन्हा ऑफिस मधनं नवरा आलाय, पुन्हा ते हातपाय धुवून त्यांनी वेगळे कपडे घातलेत, घरातले नाहीयेत ते कपडे. मग तिने विचारलं कुठे चाललाय, कुठे जायचंय वाटतं आता लगेचच. तर ते म्हणाले हो अगं खाली महाराज आलेत ना रावसाहेबांकडे, त्यांना त्यांच्या दर्शनाला मी जाणार. तर तिने रागारागानेच तो चहाचा कप त्यांच्या समोर आदळला. तर त्यांना कळलं की काहीतरी आहे, म्हणजे विनसलं काहीतरी बायकोच. ते म्हणाले काय झालं, ते म्हणाले अहो इथे दिवसभर तुमची बायको घरामध्ये एकटी आहे, तिच्याशी काही बोलावं, चार शब्द बोलावेत असं तुम्हाला वाटत नाही, काही इकडच्या तिकडच्या सुखदुःखाच्या गोष्टी बोलाव्यात, काही वेगळ्या गोष्टी बोलाव्यात असं तुम्हाला वाटत नाही, आले ऑफिसातनं चालले महाराजांकडे, बायकोचा विचार कोण करतो वगैरे वगैरे, ते नेहमीच तिने वाकताडण सुरू केलं. तर ते काही बोलले नाही तरी सुद्धा तिचं सुरू झालं. ती म्हणाली अहो त्या महाराजांकडे जाऊन तो महाराज आहे असं तुम्ही म्हणता, तुम्हाला काय मिळालं त्यांच्याकडे जाऊन, आज लग्नाला 16 वर्षे झाली, आपल्या पोटी मुलबाळ नाही, तो तुमचा महाराज ते मुलबाळ देणार आहे का? तर ते महाराजांचं सोडा, तो देव तरी कुठे झोपलाय, तो देणार आहे का मुलबाळ तुम्हाला, देव देव करताय सारखं ते. तर ते काहीच बोलले नाही, कारण ही खंत त्यांना सुद्धा होती की 16 वर्षे झालीत लग्नाला, पण नुसत्या पती पत्नीचा दोघांचाच संसार आहे, संसारात दुसरं तिसरं कोणी नाही. ते काही बोलले नाहीत आणि ते म्हणाले मी जाऊन येतो, आणि ते खाली गेले आणि महाराजांच्या समोर बसले, महाराजांना नमस्कार केला. तर महाराज नेहमीप्रमाणे त्यांच्या त्या मस्तीमध्ये दंग होते, अचानक त्यांनी डोळे वटारून ओतुरकरांकडे पाहिलं आणि म्हणाले 16 वर्ष झाली नाही का लग्नाला, अजून मुलबाळ नाही, कुठे आहे तुझा देव, अरे तो देव देत का नाही तुला काही. ते चपापले की आपली बायको बोलत होती ती एवढ्या मोठ्यानी का बोलत होती की ते वरनं खाली महाराजांपर्यंत ऐकायला आलं असेल. तर महाराज म्हणाले जा तिला घेऊन ये खाली. तर ते म्हणाले नको राहू दे महाराज, आपण आता नाही आता, जा म्हणतो ना जा तिला घेऊन ये खाली. तर ते आपले तसेच उठले वरती विराळामध्ये गेले आणि तिला म्हणाले की चल तुला महाराज बोलवतात, मी अजिबात येणार नाही, मला तुमच्या महाराज अशी काही देणं घेणं नाही. तर ते म्हणाले अगं असं करू नको, ते बोलवत आहेत तुला, वरनं फक्त रावसाहेबांच्या दिवाणखान्यात जायचंय असं करू नको. खूप समजूत घातली तेव्हा कुठे ती बाई यायला तयार झाली, त्यांची बायको, आणि ती आली महाराजांच्या तिथे. आता ती आली ती घाबरत घाबरतच आली, कारण महाराजांची चर्या अतिशय संतप्त अशी तिला दिसली, डोळे वटारलेले मोठे मोठे असे. आणि ते ती आल्यानंतर तिने आपला भिलभीतच लांबूनच त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर महाराजांनी तिथे उपस्थित असलेल्या बापू रानडेला म्हणाले महाराज बाप्या मला जरा उभा कर, मी बसलोय तुम्हाला जरा आधार देऊ, उभं कर म्हणून. बापू रानडेंनी तसं केल्यानंतर महाराज उभे राहिले आणि त्यांनी त्या ओतूरकरांच्या बायकोला अतिशय गच्च अशी मिठी मारली. ती मिठी मारल्यानंतर त्या बाईचं देहभान हरपलं नाही, पण तिचा देह थरथर थरथर कापायला लागला त्यांच्या मिठीमध्ये, तिचं अवसान गळाल्यासारखं झालं सगळं. आणि महाराजांनी ती मिठी सोडली आणि ती मिठी सोडल्यानंतर महाराज म्हणाले जा तुला मुलगा दिला, आणि वर्षभराने त्या बाईला मुलगा झाला. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कितीतरी विचित्र अर्थ काढणारी मंडळी असू शकतात, असतीलच
असू शकतात नाही असतील की बघा तुमच्या महाराजांनी गच्च मिठी मारली और बाईला मुलगा झाला. अहो हो फक्त मिठी मारली आहे, तुमच्या मनात असलेली काही कृत्य केलेली नाहीत महाराजांनी, हे बोलावं लागतं. हे बोलावं लागतं कारण लोक फार वाईट तर्क वितर्क करतात आणि त्याचा त्याची परिसीमा काय गाठतात ते प्रत्येकाला माहिती. तर हे जेव्हा घडल्यानंतर त्या बाईला जेव्हा मुलगा झाला तेव्हा आनंदाची परिसीमा गाठली गेली त्या ओतुरकरांच्या घरामध्ये. पण जेव्हा औलिया सत्पुरुष संत पुरुष अवधूतावस्थेतली मंडळी जी असतात तर त्यांनी जो देह धारण केलेला असतो त्या देहातली चेतना आणि वैश्विक चेतना ही एकच असते. त्यांना त्या वैश्विक चेतनेमधनं काही वेगळं घ्यावं लागत नाही स्वतःमध्ये. म्हणजे आपण आपल्यासाठी जेव्हा म्हणतो ना की इथे सहस्रारामध्ये प्रत्येकाच्या कॉस्मिक एनर्जीचा जो फ्लो येतोय सतत अव्याहत, त्यांना त्या कॉस्मिक एनर्जीची गरजच नसते कारण ते स्वतःच कॉस्मिक एनर्जीचा एक महान स्रोत असतो. तो देह त्यांनी धारण केलाय तुमच्यासाठी. मग सत्पुरुषाची चेतना जेव्हा वैश्विक चेतनेशी पूर्णांशाने जोडलेली असते, मग आपण म्हणतो माणसातल्या चेतनेचं काय, माणसातली चेतना असते ती सुद्धा वैश्विक चैतन्याशी किंवा चेतनेशी जोडलेली असते पण ती पूर्णांशाने नसते. म्हणूनच चमत्कार जेव्हा घडतात तेव्हा सत्पुरुषांच्या संकल्पानीच चमत्कार घडतात. संकल्प कसला असतो की अमुक एक गोष्ट घडवायची, का घडवायची आहे तर ती त्या व्यक्तीच्या त्यावेळी कल्याणासाठी आहे म्हणून, त्याच्या कर्मात आहे म्हणून, ते कर्मफळ त्याला द्यायचंय म्हणून ती घडवायची आहे. मग तो सत्पुरुषांचा संकल्प जो असतो तो वैश्विक चेतना जी असते त्या वैश्विक चेतनेशी इतका प्रगाढपणे जोडला जातो की त्या घटना आपोआप घडतात. व बाईला त्या मूल देणं हे जर एका मिठीमध्ये त्यांच्या साध्य होत असेल तर त्याच्या मागचा कार्यकारण भाव शोधायला तुम्ही जाऊ नका नेमकं त्यावेळेला महाराजांनी काय केलं असेल. कारण पुन्हा ही सांगायची गोष्ट अशीच आहे की ही घटना रावसाहेबांच्या दिवाणखान्यात रावसाहेब ताईसाहेब ओतुरकर आणखीन काही मंडळी, कारण महाराजांना भेटायला रावसाहेबांकडे कितीतरी मंडळी येत होती, तालेवार मातब्बर मंडळी, या सगळ्यांच्या उपस्थितीत त्या बाईला मिठी मारते. मग त्या चैतनेमध्ये वैश्विक चेतनेतून त्या बाईच्या चेतनेमध्ये महाराजांनी काय नेमकं तिला प्रदान केलं असेल याचा विचार करण्याची कुवत आपल्या कोणाच्याही अंगी नाही. तर्क आणि वितर्क करायला जाऊ नका. पण हे घडवलं महाराजांनी का? तर ती बाई काय बोलली, तो महाराज तुमचा काय मला मूल देणार आहे का? आणि जरी महाराजांचं सोडून द्या, तो देव देव म्हणता तुम्ही, तो तरी मला काही देणार आहे का? कारण तो आहेच कुठे मुळी, मला तरी काय तो देत नाही म्हणजे तो नाही, असं ती नाकारते ना बाई. तर मग तिच्या कर्म मग असा हे विषय येतो त्याच्यामध्ये की मग एवढं वाईट साईड बोलल्यानंतर सुद्धा हे फळ महाराजांनी तिच्या पदरात काटा. तर ते तिच्या कर्मात होतं म्हणून, म्हणजे जो 16 वर्षाचा तिचा जो भोगवटा होता की पुत्र नाही कन्या नाही जे काय अपत्य नाही थोडक्यात, तर तो भोगवटा कुठल्या तरी मागच्या जन्मातल्या कर्मांचा असल्याशिवाय तो भोगल्याशिवाय ते फळ महाराजांनी तिला दिलं नाही. कारण ओतुरकरांचं विराड वाड्यामध्ये आहे, महाराज अनेक वेळाला ह्याच्या आधी पण आलेले आहेतच. मग महाराजांना हे काही ज्ञात नव्हतं का? मग ते पहिल्याच वेळेला रावसाहेबांच्या वाड्यात आल्यानंतर त्यांनी ओतुरकरांना बोलून ये ये तुझ्या बायकोला आणि तुला ते मुलबाळ देतो वगैरे सगळं असं नाही केलं. असं केलंच नाही. कर्मफळ जेव्हा फळाला येणार असेल त्याच वेळेला ह्या कृती घडवल्या जातात. वैश्विक चेतनेशी सत्पुरुषाची चेतना जी दृढ अर्थाने किंवा एक रूप असते, त्या चैतन्य चैतन्यात असतं, दुसरं काहीच नसतं ना. मग तो संकल्प घडवून त्यांनी ही गोष्ट केली. दुसरी गोष्ट सांगलीचे संस्थानिक, हा ब्रिटिश कालीन जमाना आहे सगळा त्यामुळे संस्थानिक वगैरे, तर सांगलीचे संस्थानिक राजे पटवर्धन, तर त्यांचं विवाह झाल्यानंतर त्यांना अपत्य प्राप्ती नव्हती, बरीच बराच काळ गेला त्याच्यात.
आता ते राजेच होते, तर त्यांचा सगळ्या आधुनिक शास्त्रावरती विश्वास होताच, किंवा त्यांनी सगळे प्रयोग केले वैद्यकीय वगैरे सगळे, मग त्यांच्या मनाने अशी उचल खाल्ली की अमेरिकेला जावं, अमेरिका हा खूप प्रगत देश आहे. तेव्हा अमेरिकाचा बोलबाला इंग्लंडपेक्षा झाला होता, ब्रिटिशांचा तो सरता काळ. तर ते बोटीनी पत्नीसह अमेरिकेला रवाना झाले. तर राजाच होता तो, त्याला पैशांची काय कमतरता. अमेरिकेत सुद्धा जेव्हा त्यांनी ट्रीटमेंट घेतली, तेव्हा सल्ला घेतला त्या तिथल्या वैद्यकशास्त्राचा, तेव्हा त्यांना असं कळलं की त्यांच्या काही परीक्षा त्यांनी केल्यानंतर त्या डॉक्टर्सनी, की डॉक्टरनी त्यांना निर्णय दिला की तुम्हाला मूलबाळ होणं अशक्य आहे.